हेलो, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। आज सी प्लस प्लस प्रॅक्टिकल आहे, जायला पाहिजे लवकर। 9:50 टायमिंग दिले, मला वाटतं 10:50 तर असेल। मासिकासारखे येते काय समजून जाऊया मग पटापट, पावणे 9 जायला पाहिजे लवकर। 1 hour later. आम्ही विट्यामध्ये आलो, तसं पाऊस चालू झाला। मगाशी आम्ही चौघे जण होतोय का सॉरी एसटीमध्ये नाही छत्रीमध्ये, आणि अजून निखिल येतोय। पाऊस तर कमी झालाय, पुढं पाऊस दिसतोय अजून ते, म्हणून छत्री पकडली आम्ही दोघांनी। पण दोन्ही डॉग मधले कुठं झाले आता? एक मिनिट काय छत्री काय पाणी बघ, पाण्याचा प्रवाह चालू आहे। A few moments later. बिझ कसं तरी कॉलेजमध्ये आले, आणि काय हालत तरी झाल्या। आणि एक दीदी भेटली होती, त्यांच्याकडनं छत्री किती होती, तिघं तिघं मारू दोन छत्रीमध्ये। Later that same evening. सुटले आता घरी चालले, दिवसभर मध्ये काय ब्लॉग नाही केला कारण प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर लगेच कॉलेज होतं। आता 5 झाले त्या, आता चालू आहे बस स्टँडकडे। एस टी आहे का नाही माहीत नाही, आणि ऋतिकला जायचं आहे लवकर घरी। ऋतिकला परत एस टी नाही, एस टी असली तर बरं, नाही तर ऋतिकची वाट लागेल, एस टी भेटायची नाही। डोकं दुखायला लागलं, मग शेवटची पार्टी करायला, चहा प्यायला आणि मसाला दूध प्याल, आणि डोकं दुखायला लागले। काय नक्की वातावरण असं झाले काय समजून झाले। A few inches later. Inches later. आज बस मध्ये बसायचं, बस स्टँड वरती आलो होतो, तोपर्यंत एस टी मध्ये बसा गेलो। पाऊस चालू झाला नाही एवढा, पूर्ण भिजलो। दुसरी एस टी आहे मग इतर कडे माझ्या जोड, त्याच्यामध्ये बसलो। निवांत आलो आता, आणि मला नाही आलं हे दोघे जण आले। चेतन जण काम होतं काय माहिती, आलं तर नाही हा तर आलं मला निवान। पोचाय बाबा, त्याला बोलू दे तू गाडी हट्ट गिरे काढ की म्हणा, त्याला सुना की बाबा गिर काढू तू। हा जाऊ दे आता, बंद पडली म्हणजे आपण पडेल एवढं खड्डा येते इथं। चैत्या पुनर्विधी। A few moments later. बाय बाय चल। महिनीपासून गावापर्यंत येते, सॅन्डल एकदम खराब झाले, पॅन्ट सुद्धा त्या काही रंगेत आहे म्हणा, काही एवढं टेन्शन नाही। हा आलो थांब। 2 hours later. कॉलेज मधून आले, आता ब्लॉग करत चालो। आज कॉलेज मध्ये किस्सा असा झालाय का, मी नर्वस झालो होते एवढा। आमचं प्रॅक्टिकल सांगतो होता स्पष्ट म्हणजे, आणि आता जे कॉलेजमध्ये झाले त्यांना आता काय माझ्या वर्गात ते पण आले असतील इथं, याच्या मुलं बघायला नक्की कोण प्रीतम येतो सांगतो, पूर्ण सांगतो। आमचं आज प्रॅक्टिकल होतं सी प्लस प्लस, त्यामध्ये कॉम्प्युटर मला असाईन केला होता, ते बसलो होतो। त्या कॉम्प्युटर असाईन केल्यानंतर मॅडम समजलं की नाव कोण कोण कुठे बसले, आणि नंतर त्याच मॅडमचं लेक्चर होतं सी प्लस प्लसच्या मॅडमचं। त्याच्यामध्ये मी आणि विश्वजीत आम्ही दोघं बोलत होतो प्रॅक्टिकलबद्दल, तेच आम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, तीच मॅडमचं सांगते त्या, ते बोलत होतो। पण मॅडम माझं नाव घेतलं प्रीतम, हां प्रीतम नव्हतो, मी इकडे नर्वस झालो, मॅडम नक्कीच माझं नाव माहिती, आणि इथं माझे मित्र लगेच चालू झाले। हां प्रीतम प्रीतम तू, हो प्रीतम तू, यूट्यूब चॅनल हे आहे ती आहे, एवढं बिल्डअप द्यायला लागले वर्गातली सर्वजण माझ्याकडे बघायला लागले। मी एवढं नर्वस झालो, काय तोडा नाही शब्द सुद्धा फुटून झाले, काय बोलू वाट काय समजत नव्हतं मला, एवढं नर्वस झालो तू काय सांग। आणि मित्रांना सांगतो शांत बसा, तू मॅडम शिकवते शिकवते त्यांना, नंतर बोलू आपण। मॅडम पण म्हणलं हा नंतर चॅनल बघू तुझं, हो म्हणतो मॅडम, एवढ्या नर्वस झालो ना काय सांगू। आता जेवण करून आता बसलो, म्हणलं काही दिवसभर काय ब्लॉग नाही केला, आत्ता करावा, आणि आत्ता ब्लॉगचा एंड सुद्धा करा, कारण आता पाणी येणार आहे 9
ते भरायचं आहे, निवांत म्हणजे झोपायचं. आणि उद्या प्रॅक्टिकल नाही, उद्या लेट जरा कॉलेज आहे, त्यासाठी निवांत रेस्ट करायचं. व्लॉग आवडला, व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नवीन आहे ते त्यांना सुद्धा सांगतो, प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.